अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भुसावळ शहराच्या नजीक असलेल्या कंडारी गावात काल रात्री उशिरा झालेल्या भयंकर घटनेत दोन सख्या भावंडांचा खून झाला असून भुसावळात पहाटे एकाचा खून झाला आहे। यामुळे एकाच रात्री तिघांचा खून झाल्याने भुसावळ शहरासह परिसर हादरला आहे। काल रात्री 11 वाजेनंतर कंडारी गावात भयंकर घटना घडली। यात शांताराम भोलानाथ साळुंके आणि राकेश भोलानाथ साळुंके या दोन सख्या भावंडांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला। यात दोन्ही भावंडांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत। या दोघांची प्रकृती देखील गंभीर असल्याचे समजते आहे। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते। दरम्यान या घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। तोच भुसावळ शहरात आज पहाटेच्या सुमारास चमेल नगरजवळच्या पाण्याच्या टाकीजवळ निखिल राजपूत यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे। एकाच रात्रीतून तीन खून झाल्याने परिसर हादरले असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। आरोपी शोधण्यासाठी टीम गेली आणि बाकीचं आमचं तपासाचं काम सुरू आहे। सर, काही आरोपी होते, हे आरोपी आहेत काही? आरोपी साधारणतः 5-6 वरच असतील, ते 4-5-6 वरच असतात। नाही नाही, हे जे मेले समजा वारले याच्यामध्ये काही कोणी आरोपी आहेत का? 302 मधले काही? हां, 302 आहे असं म्हणजे मला कळालेलं आहे। एक आरोप जुना 302 आरोपी। सर, कारण कळलं काही? नाही, अजून अद्याप कारण कळलेलं नाही अजून। बरं, इथे काही बंदोबस्त लावण्यात आलेला आहे? सध्या बंदोबस्त RCP आलेली आहे, पोलीस स्टेशन, बाजारपेठ, सिटी आणि सगळा कंबाईन बंदोबस्त आहे। 3-4 टीम केलेल्या आहेत, पण घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट आणि साधारण घटना किती वाजेपर्यंत असेल? ही घटना साधारणतः 10 वाजताची असेल। सर, ते दोन जखमींना कुठे आलो? दोन जखमींना कुठे आलो काही माहिती? ते दोन जखमी गोदावरी हॉस्पिटलला गेल्याची माहिती मिळते प्राथमिक। अच्छा, सर, हे सगळे एका घरातले का कुटुंबातले? एका कुटुंबातले नाही, पण समाजाचे आहे। म्हणजे जे मृतक आहेत ते एका कुटुंबातले आहेत, पण ज्यांच्याशी वाद झाला ते समाजाचे। ते सपकाळी लोकांनी मारले साहेब असं वाटतं आहे आम्हाला। नाही, आता वाटतं आहे, त्याच्यावर वाटण्यावर काही होणार नाही। आता आम्ही सपकाळी आहे, त्यांचं साला आहे, ते पलांच्या धाब्यावर काम करत आहेत, त्यांचे साला आहेत। बरं, ते मारणारे ते आरोपी लोक आहेत, ते आरोपी निष्पन्न होणारच आहेत। ते आता एकदा त्याच्यातली एक तक्रार झाली की आपल्याला कळेल नेमकं कोणी कोणी मारलं। सर, CCTV फुटेज हाती घेत आहे आपण? ते आता जेवढे जेवढे अवेलेबल आहेत तेवढे घेऊ, आणि मुळात त्याच्या जखमी जे त्यांची फिर्याद घेणं आवश्यक आहे, त्यांची कंप्लेंट घेणं, ज्याच्यातून आपल्याला खरं काय परिस्थिती ती कळेल। आता त्याच्यासाठी मी अधिकारी वर्ग कोण घटनेसाठी आले सध्या? DYSP साहेब वगैरे? सध्या ॲडिशनल साहेब, आमचे ॲडिशनल SP साहेब पोहोचत आहेत। इथं DYSP सतीश कुलकर्णी साहेब आहेत, ठाणेदार, बाजारपेठचे ठाणेदार आहेत, मी आहे आणि आमचे बाकी दुय्यम अधिकारी आहेत। सर, किती गंभीर घटना आहे? खूप गंभीर आहे, दोन आहेत मर्डर आहेत आणि अजून काही जखमी आहेत। ती घटना नक्कीच खूप गंभीर आहे, फार गंभीर जखमी। हा, त्यातला एक जरा गंभीर जखमी आहे, बाकीचे थोडेसे घटनास्थळी काही हत्यारे वापरण्यात आले, घटनास्थळी एक चाकू वगैरे मिळालेला आहे। ते घटनास्थळ पंचनामे जप्त करून तपासाचा भाग येतो नंतर सांगू आम्ही। एकंदरीत बॉडी पाहिली सर, काही दगडाने ठेसले का तोंड वगैरे? नाही नाही, म्हणजे प्राथमिक माहिती अशी आहे की स्टॅबिंग केलेलं आहे, तलवार शार्प वेपनने केलेलं आहे। ठीक, थँक्यू सर। ठीक आहे, किती भेटले?
या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.